नमस्कार बालमित्रांनो, NMMS या परीक्षेमध्ये क्षेत्रफळ हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. क्षेत्रफळ ही संकल्पना म्हणजे काय ते आपण अगोदर समजून घेऊया. कोणत्याही वस्तूचं आकृतीचं जागेचं क्षेत्रफळ काढणे म्हणजे त्या वस्तूने त्या जागेने व्यापलेली जागा म्हणजे त्या वस्तूचं क्षेत्रफळ. उदाहरणार्थ आता इथं एक त्रिकोण आहे, मग या त्रिकोणाने फळ्यावरची किती जागा व्यापलेली आहे हे सांगणे म्हणजे त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मग याचा आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये काय उपयोग होतो, तर आपलं घर आहे, जमीन आहे, शेती आहे, याचं एकूण किती क्षेत्र आहे, ती जागा एकूण किती आहे हे जर आपल्याला मोजायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. आता आपण ज्या वर्गात आहोत या वर्गाला आपल्याला रंग द्यायचा भिंतीला. मग या भिंतीला रंग देत असताना त्या रंगारीची जी मजुरी आहे ती मजुरी किती होईल हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर ते काढण्यासाठी आपल्याला त्या भिंतीचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग हे क्षेत्रफळ कसं काढलं जातं यासाठी काय सूत्र आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर जर आपली शेती असेल तर ती शेतीची लांबी किती, रुंदी किती, म्हणजे त्या शेतीने व्यापलेली जागा म्हणजे त्या शेतीचं क्षेत्रफळ. तर या क्षेत्रफळा संदर्भात आपण अधिक माहिती हे क्षेत्रफळ कसं काढायचं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.